नमस्कार शेतकरी बांधवांनो, बायो ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत। आजची तारीख आहे 26/3/2021। आज आम्ही गंगाधर मुळे यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि त्यांनी 1 एकर कांद्यासाठी आपले ग्रीन प्लॅनेटची टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे। लगभग 2 महिन्याचा प्लॉट आहे हा, आपण बघू शकता। याच्यामध्ये 15x15 पेरूची पण लागवड झालेली आहे आणि या प्लॉटला ग्रीन प्लॅनेटची टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे। आपण बघू शकता याच्यातल्या झाडाची काळोखी, झाडाचा शेंडा वगैरे एकदम जबरदस्त आहे। तर या शेतकऱ्याला कसा रिझल्ट आला आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ। नमस्कार सर। नमस्कार सर, आपलं पूर्ण नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा। अंकुश गंगाधर मुळे, मोबाईल नंबर 87-88-34-21-04। तालुका, जिल्हा, गाव कोणतं आहे? माळेवाडा। माळेवाडा, ही शेती कोणत्या शिवारामध्ये आहे तुमची? फतेहाबाद शिवारात। फतेहाबाद शिवार, फतेहाबाद शिवाराचा गंगापूर तालुका। गंगापूर तालुका आहे ना। हा बरं, हा जो प्लॉट लावलेला आहे, हो कांदा कोणत्या कंपनीची व्हरायटीज बी आहे? हे पंचगंगाची व्हरायटी। पंचगंगाचं आहे। हा, याची लागवड कधी केलेली आपण? याची 25-26 जानेवारीला। जानेवारी 25-26 लागवड झालेली आहे। 2 महिने झाले लागले। 2 महिने झाले लागले या कांद्याला लावून। हो बरं, हे कांदा लागवड केल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही 1 महिन्याचा कांदा झालता, हो, तर आपलं ग्रीन प्लॅनेटचं जे ग्रॅन्युल खते, हो, काय वापरलं तुम्ही? ते भूमिपॉवर वापरलं। भूमिपॉवर वापरलं 1 महिन्यानंतर। 1 महिन्याने? हो। आणि याच्यावर फवारणी किती झालेली आहे? दोन फवारणी झालेली आहे। त्याच्यामध्ये काय काय वापरलं? ते ग्रीन प्लॅनेट वापरलं आणि ते पीपीएफसी नायट्रो किंग, पीपीएफसी स्प्रेडर 90 दोन फवारण्या झालेल्या। तर दोन फवारण्यामध्ये आणि भूमिपॉवरच्या डोसमध्ये कांद्याची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे। आपण शेतकरी बांधव बघू शकता, 2 महिन्याचा कांदा आहे आणि कांद्याची साईज आज इकडे करा थोडं, या पद्धतीचा कांदा झालेला आहे। आपण त्याची पांढरी मूळ बघू शकता, पांढरी मूळ पण चांगली आणि पाथीची जी मान आहे, हे कांद्याची मान एकदम जाड आहे। अजून हा कांदा 1 महिन्यात हार्वेस्टिंगला येईल, क्वालिटी 1 नंबरची। बरं, हे जे प्रोडक्ट वापरले तुम्ही, हो, याचा रिझल्ट कसा वाटला आपल्याला? रिझल्ट चांगला वाटला। चांगला वाटला रिझल्ट। आता तुमची शेती किती येतं? 4 एकर। 4 एकर आहे। तुम्ही आता पहिल्याच वेळेस कांद्याला प्रयोग? पहिल्याच वेळेस वापरला। आता याच्यानंतर तुम्ही बाकी आता कोणती पिकं घेणार आहे पुढं? पुढं आता टमाट्याचा प्रयोग घेण्याची। अच्छा अच्छा, टमाट्याला कंटिन्यूमध्ये वापर करा। टमाट्याला कंटिन्यू वापर करा। आता हे तुमचे पेरू लावलेले किती एकरमध्ये भाग घ्या? पेरूचा 2 एकरमध्ये भाग आहे। 2 एकरमध्ये भाग आहे। तर जिथं आपलं भूमिपॉवर वापरलं कांद्याच्या प्लॉटमध्ये, इथल्या झाडाची क्वालिटीच वेगळी दिसते। इकडे झाडाची क्वालिटी वेगळी आहे आणि त्याला काउंटी पण जास्त चांगला आला त्याला। काळूची चांगली आहे, शेंडा एकदम जबरदस्त झालेला आहे आणि दुसरे झाड जे पिवळे पडलेले आहे। याच्या बाजूला तुम्ही आंतरपीक म्हणून हरभऱ्याचं पीक घेतलेलं आहे जांभळामध्ये, तर त्या झाडाची क्वालिटी अशी नाही आहे। नाही, त्याचे पिवळे पडलेले झाड। आता हरभरा झाल्याच्या नंतर त्याला पण वापर करा, ते सुद्धा या झाडासारखेच होते। बरं, रिझल्ट कसा वाटला तुम्हाला? रिझल्ट चांगला वाटला एकदम। रिझल्ट चांगला वाटला। चालेल, आपण मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद।